अ $2 बिलियन ड्रीम. $2 बिलियन ड्रीम म्हणजे काय? 2 बिलियन अचीव करण्यासाठी डेल यांनी, मायकल डेल यांनी कसा प्रयत्न केला, कशी त्यांची जडणघडण होत गेली, कसा त्याने प्रवास केला, डेल हे सगळ्यांना माहीत असेल. डेल कम्प्युटर आपल्याला भेटतात, ॲपल असेल, डेल असेल, लिनिओ असेल, हे टाईप्स ऑफ कम्प्युटर आहेत. त्यांची मार्केटमध्ये खूप प्रमाणावर मागणी आहे. डेल तर कमी किमतीमध्ये व्यवस्थितरित्या अतिशय उत्कृष्ट असे कम्प्युटर लोकांना पुरवतो. मोठ्या प्रमाणावर विक्री डेल या कंपनीची होते. त्यांचे जे मालक आहेत मायकल डेल, त्यांची ही गोष्ट या पाठामध्ये सांगितलेली आहे. $2 बिलियन ड्रीम, 2 बिलियन मिळवण्यासाठी त्यांनी कसा प्रयत्न केला हे दर्शवण्याचा प्रयत्न फ्रेड इकर्ट यांनी या पाठामधून करून दिलेला आहे. ही गोष्ट आहे 1977 सालची. जे मायकल होते, त्यांची फॅमिली होती, त्यांचे ब्रदर होते, त्यांनी काय केले, गल्फ ऑफ मेक्सिको. मेक्सिको कुठं आलं, हे देखील नॉर्थ अमेरिकेमधीलच एक देश आहे. कॅनडा असेल, USA असेल, मेक्सिको, ही तिन्ही नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. आणि मेक्सिको, गल्फ ऑफ मेक्सिको, गल्फ म्हणजे काय, असं दोन समुद्र एकत्र येऊन बनलेला असतो. तिथं मोठ्या प्रमाणावर मासेमारी होते. का मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते, तिथं थंड आणि गरम वारे दोघं एकत्र येतात, त्यामुळे तिथं माशाचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे तिथले बहुतांश लोक जे आहेत ते माशावर, मासेमारीवरच डिपेंड असतात. मग काय झालं, गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये हे सगळेजण गेले. हे सगळे गेल्यानंतर जे त्यांची भावंडे आहेत, फादर असेल, मदर असेल, त्यांनी प्रत्येकाने काय केलं, गाळ टाकलं समुद्रामध्ये आणि वेट करत बसले. एक एक गाळ टाकलं आणि ते वेट करत बसले की कधी आपल्याला आपल्या गाळाला मासा लागेल. परंतु डेल यांनी काय केले, डेल यांच्या डोक्यामध्ये वेगळेच चालू होते. त्यांनी डिसाईड केले की आपण असं एक यंत्र किंवा असं साहित्य बनवू की आज त्याला खूप सारे असे गळ लावू आणि एकदमच मासे तिथे पकडले जाऊ, अशा त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना चालत होत्या. हे चालत असतानाच त्याला खूप वेळ लागत होता. त्यावेळी त्यांचे काय झाले, भावंड होते, फादर मदर होते, ते घरी निघून आले आणि जेवणासाठी बसले. त्यावेळी ह्याला जेवणासाठी बोलवलं, तू ये बाबा जे डिनर कर, आत्ता तुला काय ते मासे भेटणार नाही. त्याला चिडवू लागले, डेलला चिडवू लागले, मायकलला चिडवू लागले की तुझ्याकडून काही होणार नाही, तू ये इथं आणि जेव. परंतु जो मायकल आहे तो प्रयत्न करत राहिला, तो बघत राहिला की काय होते का आपल्याकडून. त्याने तिथेच ते एक गाळ त्या पाण्यामध्ये सोडला आणि बाकीची जी काठी होती त्याने सँडमध्ये सोडून ठेवले. मग काय झाले, तू परत रिटर्न घरी आला, जेवला, जेवल्यानंतर ते सगळे परत बाजूला आले. ह्यावेळी एक अचंबित करणारी गोष्ट घडून आली. जे फादर होते, मदर होते आणि त्यांचे भाऊंड आहे, त्यांच्या गाळाला एक एक मासा लागलेला होता. परंतु जो मायकल आहे, मायकल याला खूप सारे मासे असे गावलेले होते, कारण त्याने टेक्निकने पकडलेले होते, खूप सारे मासे पकडले होते. हे बघितल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांच्या फादरनाही विश्वास होत नव्हता की असंही गोष्ट होऊ शकते. त्यापासूनच त्यांची जडणघडण होत गेली. त्यापासूनच त्यांना नवीन नवीन आयडिया येत गेला. त्या 12 वर्षाच्या मुलाने ही गोष्ट करून दाखवली. ही मोठी अभिमानास्पद होती, कारण त्यावेळी त्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या आयडिया येत होत्या. आता जे मायकल आहेत ते 29 वर्षीय आहेत. ती गोष्ट सांगत असताना म्हणतात, मग जे मायकल आहेत ते काय करतायत पुढे. मग काय केलं, त्यांनी स्कूलमध्ये जायची वेळ आली. स्कूलमध्ये जाण्याच्या मग त्यांना स्कूलमध्ये गेले. स्कूलमध्ये त्यांना काही इंटरेस्ट नव्हता, ते स्वतःच करायचे, नवनवीन आयडिया आणायचे, काहीतरी करत बसायचे. परंतु अकॅडमीमध्ये त्यांचं लक्ष लागत नव्हतं. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जगापेक्षा आपण काहीतरी वेगळं झालं पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनामध्ये येत होती. त्यांची दोन भावंडे होते, एक अलेक्झांडर आणि एक लॉरेन. अलेक्झांडर कोण होता, ऑर्थोडेंटिस्ट होता, म्हणजे दातांचं वगैरे बघण्याचं काम तो करायचा. आणि जो लॉरेन होता तो स्टॉक ब्रोकर होता, म्हणजे आपण तुम्ही बघितलं असेल स्टॉक मार्केट वगैरे त्यामध्ये कामही होत असे. मग एक वेळी काय झालं, एका सेल्समनने जे ह्यांना विचारलं, मायकल यांना विचारले की तू 8 वर्षाचा आहेस, तू शाळेत जा, तू शिकशील, काहीतरी बनवशील. परंतु त्याचवेळी त्यांना इंटरेस्टच नव्हता शाळेमध्ये. मग त्यांनी काय डिसाईड केलं की आपण स्टॅम्प विकायचा. स्टॅम्प मॅगझिन त्यांनी सुरू केले आणि ते विकण्यास सुरुवात केली. त्या स्टॅम्प मॅगझिनमधून त्यांनी पहिली कमाई केली $2000ची. $2000 कमाई केल्यानंतर काय केले, त्यांनी स्वतःसाठी पहिला कम्प्युटर खरेदी केला.
अमेरिकेमध्ये जावा किंवा फॉरेनमध्ये कुठल्याही कंपनीमध्ये जा, ते आपल्या वडिलांवर किंवा माता पितावर कधीही बोज नसतात. ते स्वतःची कामं स्वतः करतात आणि पैसे कमवतात, त्यातूनच ते शिक्षण घेत असतात. अशी तिकडची एक पद्धतच आहे. मग काय केलं, स्टॅम्प विकले, 2000 रुपये कलेक्ट केले. मग त्याने काय केलं, कलेक्ट केल्यानंतर काय केलं, त्यांनी फर्स्ट कम्प्युटर घेतला. फर्स्ट कम्प्युटर घेतल्यानंतर त्याच्यावर वर्क करू लागला. त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन आयडिया येत होत्या की आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करू शकतो का, हे सगळं त्यांच्या मनामध्ये येत होते. हायस्कूलमध्येच असताना त्याने काय केलं, न्यूजपेपर सेल करण्यास सुरुवात केली. मग न्यूजपेपर अधिकाधिक कसं सेल करावा यासाठी त्यांनी काय केले, जे नवीन कपल आहेत त्या कपलांना त्यांनी सबस्क्रिप्शन दिलं, फ्रीमध्ये त्याला पेपर वाटायला सुरुवात केली, जेणेकरून की त्यांना सवय लागावी. जसं जिओनं केलं, जिओनं कसं 2016 पासून 2018 पर्यंत सगळ्यांना फ्रीचा जिओ डेटा दिला. त्यानंतर त्याने काय केलं, चार्जेस अप्लाय करायला सुरुवात केली. अशीच गोष्ट असते, आपल्याला जर एखादा व्यवसाय वाढवायचा असेल तर स्टार्टिंगला ते फ्री द्यावंच लागते, लोकांना त्यांना त्यांच्याकडे आकर्षित करावं लागते, तेव्हा जाऊन पुढे बिझनेस हा स्टार्ट होतो. तशीच स्ट्रॅटेजी जे डेल आहेत यांनी वापरलेली होती आणि त्यांनी न्यूजपेपर सेल करायला सुरुवात केली. अशा परीने ते मोठ्या प्रमाणावर कमाई करू लागले. त्यांची कमाई किती झाली, 18,000 डॉलर ही कमाई झालेली होती. त्या 18,000 डॉलरमध्ये त्यांनी काय केलं, BMW कार खरेदी केली. जेव्हा सेल्समन समोर एखादा 17 वर्षाचा मुलगा जातो आणि म्हणतो की मी BMW कार घेणार आहे, त्यावेळीच त्या व्यक्तीचं किंवा त्या मुलाचं कौशल्य दिसून येतं की 17 वर्षाचा व्यक्ती BMW कार घेतो. त्यावेळची गोष्ट आहे, BMW इज नॉट अ जोक. त्यावेळची गोष्ट आहे, किती पैसा किती मेहनत त्याने केला असेल 17 वर्षाचा. आज ही 50-60 वर्षाची व्यक्ती झाली तरी ते त्यांना ही गोष्ट करता येत नाही, परंतु 17 वर्षाच्या मुलांनी ही गोष्ट करून दाखवली, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर आश्चर्यचकित झाला. मग काय झालं, 12th केली त्यांनी, 12th गेले. 12th त्यांनी काय केलं, टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतले. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना एक गोष्ट आढळली, इथली जी मुलं आहेत ती पर्सनल कॉम्प्युटरबद्दल चर्चा करतात. जसं आज आपण बघितलं, प्रत्येकांच्या हातात मोबाईल असतो, प्रत्येकांच्या कुणाकडेही जाऊ, तो टॅक्सी ड्रायव्हर असेल किंवा कोणी शेतकरी असेल, प्रत्येकांच्याकडे मोबाईल आहे. तसेच त्यावेळी डिस्कशन चालू होतं की पर्सनल कॉम्प्युटरचं, त्यावेळी क्रेज मोठ्या प्रमाणावर होतो आणि तो डीलर आहे, तो मोठ्या खर्चाने किंवा मोठ्या रेटने कम्प्युटर हा विकायचा, त्यामुळे त्यांना थोडं खरीदणे हे मुश्किल होत होते. मग त्यांनी काय केलं, त्यांनी आयडिया केली की आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून कम्प्युटर घ्यायचा आणि तो एंड युजरला प्रोव्हाइड करायचा. म्हणजे जो मधला जो डीलर आहे तो डीलरच नसणार, त्यामुळे काय होणार, जो कम्प्युटरचा दर आहे तो कमी होणार आणि मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होणार. पण मग त्यांनी काय सुरुवात केली, जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते डीलरकडे खूप सारे एक्स्ट्रा कॉम्प्युटर द्यायचे. त्या एक्स्ट्रा कॉम्प्युटरमध्ये जे राहिलेले आहेत, जुने झालेले आहेत, मग ते डील काय करायचा, तू जुने झालेले आहे त्या रेटने किंवा त्यापेक्षाही कमी रेटने खरेदी करायचा आणि काय करायचं, तुझं मॉडिफिकेशन करायचा, म्हणजे त्याचं ड्राईव्ह बदलता येईल का, खूप साऱ्या चीज करता येईल का, अपडेट काय करता येईल का तो बघायचा आणि ते अपडेट केल्यानंतर तो मार्केटमध्ये उतरवायचा आणि तो द्यायचा. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जे लॉच्या स्टुडंट असतील, कॉलेजेस असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा मोठमोठ्या कंपनी असेल, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्यांचा वापर होत होता. मग त्यांनी काय डिसाईड केले की आपण एक स्मॉल फॅक्टरी काढूया. मग त्यांनी एक स्मॉल फॅक्टरी काढली, त्यामध्ये एक एम्प्लॉई हायर केला जो की 28 वर्षाचा होता. त्याच्याकडे त्याने काय दिलं, फायनान्स आणि डिपार्टमेंट दिलं, ॲडमिनिस्ट्रेशनचं डिपार्टमेंट दिलं. परंतु हे सगळं करत असताना जे फादर आहेत त्यांना खूप काळजी वाटत होती. हे जे डे बाय डे काय ग्रेड कमी येत आहेत, हे जे मार्क्स कमी येत आहे, मी आधी सांगितलेलं होतं की यांना अकॅडमीमध्ये इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे यांचे ग्रेड खूपच कमी येत होते. मग त्यावेळी जे फादर आहेत, प्रत्येक फादरला वाटतंच की आपला मुलगा शिकावा, चांगली बिझनेस करावा, चांगली नोकरी करावा, शिकून नोकरी करावा असं वाटत असते. परंतु डेल आहेत ते विपरीतच वागायचे. मग त्यांना फादर म्हणले की आधी तू स्टडी कर, नंतर तुला काय करायचं आहे ते बिझनेस वगैरे कर. मग काय झालं,
तू गेला एक आठवडे कॉलेजमध्ये गेला, पण एका आठवड्यानंतर त्याला कळालं की आपल्या आपलं काही इथे ठाण ठिकाणं लागणार नाही, आपण आपलं आपलं बिझनेस करूया. मग काय केलं याने स्टार्टिंगला ती जो फॅक्टरी आहे ती नंतर खरेदी केली. त्याच्या आधी त्याने काय केलं की रूममध्ये तर मॅन्युफॅक्चरिंग करू लागला, तो मोठमोठे पार्ट्स आणू लागला, त्याला असेंबल करू लागला, बनवू लागला. त्यामुळे जे रूममेट आहेत ते रूममेट त्याला खूप चिडवायचे आणि म्हणायचे तुझ्याकडून काही होणार नाही आहे, तू म्हणतोस की तू मोठा माणूस होणार आहे, हे काय गोष्ट करीन आहे, तुझ्याकडून काय हे होत नसतं असं त्याला चिडवायला लागले. आणि जे पार्ट्स असेल ते पार्ट्स गोळा करायचे आणि दरवाज्याच्या दारासमोर आणून ठेवायचे. त्यामुळे जो डेल आहे त्याला खूप त्रास होता, ते उडी मारून वगैरे आत जायचे, अशी गोष्ट सगळी चालू होती. मग असं बिझनेस चालू असताना पहिल्या मंथमध्ये त्यांनी किती $50,000 कमवले. त्यामुळे त्यांना एक उत्साह निर्माण झाला की आपण काहीही करू शकतो. त्यामुळे पुन्हा त्यांच्या फादरांनी त्यांना विचारले की काय झालं, तू कॉलेज करणार आहेस का नाही, सोडणार आहेस काय, कॉलेज सोडून तू काय करणार आहेस. त्यावेळी डेलचं एक खूप असं उत्साहित करणारं आन्सर होतं. त्या ते म्हणतात की मला IBM ची स्पर्धा करायची. त्यावेळी IBM हे मोठं नाव होतं, मोठ्या प्रमाणावर त्यांचे कम्प्युटर्स विकले जायचे, मोठ्या प्रमाणावर कम्प्युटर विकले जायचे. त्यामुळे त्यांना काय वाटायचं, मी IBM शी टक्कर देणार आहे असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी काय केलं, युनिव्हर्सिटीमध्ये गेला. युनिव्हर्सिटीमध्ये जात असताना मग फादरने त्याला म्हणले, तू आत्ता स्टडी कर, जर तुझ्याकडून झालं तर ठीक, जर फेल झाला, तू जर ह्या बिझनेसमध्ये फेल झालास तर तुला बिझनेस योग्यपर्यंत चालवता आलं नाही तर तुला परत युनिव्हर्सिटीमध्ये जावे लागेल. परंतु डेल यांनी ठरवलेलंच होतं ते कशाला युनिव्हर्सिटीमध्ये जातील, त्यांचे प्रयत्न चालूच होते. मग त्याने काय केलं, एक रूम भाड्याने घेतलं, त्या 28 व्यक्तीला आपल्या कंपनीमध्ये दाखल केलं. मग त्याने काय केलं, एक छोटीशी ॲड न्यूजपेपरमध्ये दिली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना कॉन्टॅक्ट्स येऊ लागले. मग त्यावेळी काय केलं, पहिल्या मंथमध्ये सेल केलं, त्यावेळी 180,000 डॉलर त्यांनी कमवले. मग दुसऱ्या वर्षी त्यांनी काय केलं, $265,000 त्यांनी कमवले. त्यावेळी ते कुठल्या होते, सेकंड स्टँडर्डमध्ये होते. त्याचवेळी त्यांनी काय केलं, 1,000 कम्प्युटरची विक्री त्यांनी केलेली होती. ह्यावेळी मात्र डेल यांना मोठ्या प्रमाणावर विश्वास होता, मोठ्या प्रमाणावर भारी वाटत होतं. मग त्यांनी काय केलं, त्यात ही गोष्ट सगळी घडत असताना त्यांनी $3 million इतकी कमाई त्यांनी केली, इतका सेटअप त्यांनी निर्माण केला. त्यावेळीच काय झालं, जे डेल आहेत त्यांनी जॉब, डेलचा जो एम्प्लॉई होता जो स्टार्टिंगपासून होता त्यांनी तुझा जो जॉब होता तो सोडला. मग यावेळी काय झालं, जे फायनान्स ॲडमिनिस्ट्रेशन असेल हे सगळं कामं डेललाच करावे लागले. त्यावेळीच डेल खूप इन्स्पायरिंग असं वाक्य बोलतात की जर तुम्हाला एखादी अडचण आली, कोण तुम्हाला मधूनच सोडून गेलं, किंवा एखादी प्रॉब्लेम तुमच्यासमोर आले तर ते न भीता त्याला आपल्याला सामोरे जाता आले पाहिजे. मी त्यावेळी सामोरे गेले त्यामुळेच मला फायनान्सच्या गोष्टी ह्या कळत गेल्या, असंच एक आणि एक कोट ते सांगतात. जर तुमच्या मनामध्ये एखादी आयडिया असेल, तुमच्या मनामध्ये काही करण्याची जिद्द असेल तर तुम्ही ते बाहेर आणा आणि ते करायला सुरुवात करा, अशी त्यांची कोट आहे. म्हणजे जिद्दीचं वाक्य ते सांगतात. हे सगळं करत असताना त्यांचा बिझनेस वाढत होता. त्यावेळी त्यांनी एक नवीन आयडिया काढली. आता जसं आपण ॲमेझॉनमध्ये बघितला, 24/7 आहेत कॉल सेंटर आहेत, प्रत्येक व्यवसायाचे कॉल सेंटर आहेत. कधीही तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या माहिती घेऊ शकता, मला हे प्रॉब्लेम आले, काहीही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता. ही स्ट्रॅटेजी त्यावेळी टेल यांनी सुरुवात केलेली होती. 24/7 म्हणजे तुम्ही आठवड्यात किंवा महिन्यात कधीही कॉल करू शकता, 24 तुम्ही मोकळे आहेत. त्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, कॉल सेंटर तयार केलेलं होतं. जर कॉल आला की आपला इंजिनियर असेल तर त्या ठिकाणी बघण्यासाठी जायचं की काही प्रॉब्लेम झालेले आहेत की नाही. मग यावेळी डेल यांना कळालं की 90% प्रॉब्लेम आहेत ते फक्त आपल्याला इथूनच सॉल्व करता येतात, फोनवरूनच स्वयं करता येतात. यावेळी काय झालं, जे डेल आहे यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ लागला कस्टमरशी. त्यामुळे कस्टमरला जे लागणार आहे, कस्टमर जे लाईक करतात त्याच गोष्टी ते निर्माण करू लागले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर ते भर देऊ लागले. यामुळे त्यांचा जो व्यवसाय तो मोठ्या प्रमाणावर वाढू लागला. आत्ता त्यांनी 70 मिलियनची कमाई केली. जर ती कॉलेजमध्ये असते तर ही गोष्ट त्यांच्याकडून घडली नसती असे ते म्हणतात. यांची जी आता जी डेल आहे, डेलचे 60 कंट्रीमध्ये त्यांचा व्यवसाय सुरू आहे.
इन्क्लुडिंग जपान, जपानमध्येही त्यांचं आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, आत्ता त्यावेळेस त्यांचं सेटअप $2 billion होतं, म्हणजे रेव्हेन्यू त्यांचा $2 billion झालेला आहे, त्यांची कमाई $2 billion झालेली आहे. इथे सगळं कळून येते की त्यांची जी जिद्द होती ती पूर्ण इथे झालेली आहे. आणि जे Fortune 500 असते त्यामध्ये त्यांची एक कंपनी मानली जाते. त्यांच्याकडे आता 550 असे एम्प्लॉई आहेत, $250 million आणि $300 million कमाई होत आहे. त्यांनी काय केलेलं आहे, आपले एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडे एखादी आयडिया असेल ते ती आयडिया काढून घेत असेल, एखादी आयडिया चांगली असेल किंवा वाईट असेल ती काढून घ्यायची आणि त्यांना अवॉर्ड द्यायची, हे सगळं त्यांनी चालू ठेवलेलं होतं. आता काय ती आनंदाने राहत आहे, त्यांची बायको आहे, 2 वर्षाची मुलगी आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर जनतेला किंवा एखाद्या कम्युनिकेटरला एखाद्या समाजाला ते चॅरिटी करतात. ते आता काय करतात, टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये व्यवसायाचे धडे देतात, कुणाला देतात, जे MBA स्टुडंट झालेले आहेत त्यांना जे लेक्चर देत आहे. मग त्यावेळी डेल म्हणतात की कोण कुणाला वाटतं की आपण सेकंड यावा, थर्ड यावा, फोर्थ यावा, मला तर वाटतं की मी फर्स्टच यावा. त्यामुळे त्यांनी जी लेवल सेट केलेलं होतं त्या लेवलपर्यंत येऊन पोचलेले होते. अशा प्रकारे त्याने जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करून आपलं जे $2 billion जे ड्रीम होतं, डॉलर ड्रीम होतं, त्यांनी ते अचीव केले. होप सगळ्यांना ही पार्ट आवडलेला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ असतील तर त्यांचं नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि पुन्हा सांगतो की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. का, यातूनच आम्हाला मोटिवेशन मिळते की आम्ही नवीन व्हिडिओ तयार करू तुमच्यासाठी. तुम्ही जे मागणी कराल ते व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. त्यावेळेसाठी आम्हाला मोटिवेशन लागतं, मनापासून एक मोटिवेशन मिळाले पाहिजे की हां, मुलांना आम्ही इतकं शिकवतो. मुलंही आपल्याला प्रतिसाद देतात, त्याप्रमाणेच प्रत्येकानेही प्रयत्न करावे. थँक्यू सो मच.